नमस्कार दोस्तों, अगर आपने अब तक मेरा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया सब्सक्राइब वाले रेड बटन पर क्लिक कीजिए और नए वीडियोस की जानकारी पाने के लिए घंटी वाले यानी बेल वाले आइकॉन पर क्लिक कीजिए, जिससे आपको नए वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहेंगे। धन्यवाद। रासायनिक गुणधर्म मुख्य मुद्दे आहेत दर्शक, आम्ल आम्लारीची सहमती, आम्ल आम्लारी व त्यांची क्रियाशीलता, आम्ल व आम्लारीचे आयनीभवन, क्षार संबंधी अधिक काही। दर्शक हे रासायनिक दर्शक आहे। संयुगाचे आम्ल किंवा आम्लधर्म काही नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थांवरून हे दर्शवता येतात, त्यांना दर्शक असेही म्हणतात। दर्शकाचे काही प्रकार आहेत। गुलाबाच्या पाकळ्या, हळद, बीट हे नैसर्गिक दर्शक आहेत। फिनॉफ्थेलिन, मिथाइल ऑरेंज, इओसिन हे कृत्रिम दर्शक आहेत। अनेक दर्शकांच्या मिश्रणाला वैश्विक दर्शक असेही म्हणतात। दर्शक हे पदार्थ आपल्याला आम्ल किंवा आम्लारी यांमध्ये फरक करण्यासाठी आपण यांना वापरतो। आम्ल व आम्लारीची सहमती। वैश्विक दर्शकाच्या सहाय्याने द्रव्याचे आम्लधर्म तुम्ही ओळखू शकता। हे हायड्रोजन आयनाचे विविध सहमती अनुसार विविध रंग मिळतात, याला pH असेही म्हणतात। जेव्हा pH चे मूल्य 0 ते 7 असते तेव्हा द्रवण आम्लधर्मी असतो। जेव्हा pH चे मूल्य 7 ते 14 असते तेव्हा द्रव्य अल्कलीन धर्म असतो। 7 या pH वर द्रवण उदासीन असतो। जेव्हा नदीच्या पाण्याची pH 7 पेक्षा कमी असते तेव्हा त्यातील पाणी आम्लधर्मी असतो। यामुळे जलजीवनावरच नाही तर पाणी शोषून घेणारे वनस्पती त्यांच्यावरही परिणाम होतो। त्यांच्या वाढीवर व त्यांना लागणारे फुल पानांवर ही याचा परिणाम होतो। आपल्या शरीरात pH चे महत्व। मानवी शरीर 7.35 ते 7.45 pH या मर्यादेत कार्यरत आहे। आपले दात हे कॅल्शियम फॉस्फेट सारख्या कठीण पदार्थाने बनलेले असतात। तोंड मध्ये जीवाणू अन्य पदार्थाने विघटन करून 6 पेक्षा कमी pH मूल्य असणारे आम्ल तयार करतात। यामुळे फॉस्फेटचे क्षरण होते व दातांची झीज होते। जठरात तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाचे पाचन करण्यास मदत करते। अपचनची समस्या नियंत्रण करण्यासाठी आम्लरीयुक्त पदार्थ वापरतात। अपचन या समस्येत आपल्या जठरात जास्त हायड्रोक्लोरिक आम्लाचे उत्पादन होते, म्हणूनच आम्ल प्रतिबंधक ज्याला अँटासिड असेही म्हणतात यांचा वापर करून आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकतो। आम्ल आम्लारी व त्यांची क्रियाशीलता। धातूंबरोबर अभिक्रिया। मॅग्नेशियमच्या फड्डीचे काही तुकडे घेऊन HCl आम्ल मध्ये घाला। या अभिक्रियेत तुम्ही पहाल बुडबुडे तयार होऊन मुक्त होतात। हे बुडबुडे H2 वायूचे असतात, हायड्रोजन वायू। क्रियाशील धातू आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करतो व क्षार हे संयुग तयार होते। आम्ल प्लस धातू हे क्षार व हायड्रोजन वायू असे देतात। धातूच्या कार्बोनेट बरोबर आम्लाची अभिक्रिया। आम्लाची धातूच्या कार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यावर त्या धातूचे क्षार CO2 व H2O तयार होते। याची अभिक्रिया आहे Na2CO3 प्लस HCl गिव्स NaCl प्लस H2O प्लस CO2। धातूची ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया। थोडेसे रेड ऑक्साईड घेऊन त्यावरील HCl चे काही थेंब घाला। तुम्हाला काय दिसते? द्रवणाचे रंग नील झाल्यास तुम्हाला दिसेल। याचे कारण आहे की त्यामध्ये तांब क्लोराईड हे तयार झाले आहे। याची अभिक्रिया दिली जाते धातूचे ऑक्साईड प्लस आम्ल
हे क्षार व पाणी देते. आम्ल व आम्लरीची परस्परांशी अभिक्रिया. आम्लरी आम्लाच्या परिणामाचे उदासीनीकरण करते, तसेच आम्ल आम्लरीच्या परिणामाला नष्ट करतो. हे फिनॉफ्थेलिन या दर्शकाच्या सहाय्याने दर्शवता येते. याची रासायनिक अभिक्रिया आहे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड व NaOH सोडियम हायड्रोक्साईड हे NaCl प्लस H2O देते. आम्लाची आम्लरी बरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. या अभिक्रियेस उदासीनीकरण असेही म्हणतात. आम्ल व आम्लरीची आयनीभवन. जलीय माध्यमात आम्ल व आम्लरीचे आचरण. पाण्याच्या माध्यमात HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड मधील H+ व Cl- आयन विलग होतात. या प्रक्रियेस आयनीभवन असे म्हणतात. हायड्रोजन आयनाची स्वतंत्र अस्तित्व नसतो, ते नेहमी पाण्याशी संयोग पाहून हायड्रोनियम आयनाच्या स्वरूपात अस्तित्वात असतो. याची अभिक्रिया आहे H+ H2O हे हायड्रोनियम आयन H3O+ असे देते. उदासीनीकरणची योग्य अभिक्रिया. आता जेव्हा आपल्याला आयनीभवन हे माहित आहे, आपण उदासीनीकरण या अभिक्रियेच्या मागे असलेले विज्ञानाचा अभ्यास करू शकतो. आम्ल प्लस आम्लारी हे क्षार व पाणी देते. या अभिक्रियेला उदासीनीकरण असे म्हणतात. आपण HA याला कोणताही आम्ल व POH याला कोणताही आम्लरी असे समजू शकतो. याचे उदासीनीकरण होऊन BA+ पाणी आपल्याला भेटते. याच्या मागे आपण पाहू शकतो की आम्लातील H+ आयन व अल्कलीनतील OH- यांची परस्परांशी अभिक्रिया होऊन पाणी हे तयार होते. या अभिक्रियेचे उदाहरण आहे हे A हे काहीही अनायन जसे की Cl-, ब्रोमियम- किंवा I- असे असू शकतात, व बी हे कटायन जसे